नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये। हिम्मत काका जायला निघता तर जानकी म्हणते की आहो काका असे कसे निघता, सरबत घेतल्याशिवाय मी थोडे सोडेल का तुम्हाला, त्यामुळे तुम्ही सरबत घेऊन जा, तुम्ही बसा खाली, मी तुमच्यासाठी सरबत घेऊन येते। आणि जानकी किचन मध्ये येते तर तेवढ्यात हिम्मत काकांच्या मोबाईलवर पुन्हा एक कॉल येतो। तेव्हा ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये प्लॅन सुरूच असतो, ती विचार करते की आत्ताच मला काहीतरी करावे लागेल, यांना थोडा वेळ तरी थांबून ठेवावेच लागेल। आणि तेवढ्यात हिम्मत काका फोन घेतात, फोनवर बोलतच असतात, तर लगेच ऐश्वर्या गुपचूप बाहेर जाते आणि हिम्मत काकांची जी चप्पल असते ती बाजूला इकडे फेकून देते आणि लगेच आतमध्ये येते। ऐश्वर्या आतमध्ये आल्यानंतर हिम्मत काका उठतात आणि मी आता निघतो कारण मला उशीर होईल आणि जानकीला सांगा की मी सरबत पुन्हा आल्यानंतर घेईल। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो ठीक आहे या तुम्ही। तेव्हा हिम्मत काका दरवाज्यात येतात आणि त्यांची चप्पल तिथे नसते म्हणून ते इकडे तिकडे चप्पल शोधू लागतात। मी तर चप्पल इथेच काढली होती म्हणून ते पुन्हा आतमध्ये येऊन जानकीला आवाज देतात। जानकी म्हणते की काय काका, तर हिम्मत काका म्हणतात अगं जानकी माझी चप्पल तेथे नाही। तर जानकी म्हणते की काका तेथेच असतील, तुम्ही तेथेच काढल्या होत्या। थांबा मी आले म्हणून जानकी बाहेर येते। काका म्हणतात की अगं जानकी मी येथे चप्पला ठेवल्या होत्या। तर जानकी सुद्धा चप्पल शोधू लागते आणि अरे असे कसे म्हणून चप्पल काही त्यांना सापडत नाही। तेवढ्यात ऐश्वर्या धावतच किचनमध्ये येते आणि तिच्या प्लॅनची जी स्टेप चौथी असते तिथे सुरू करते, म्हणजे हिम्मत काकांच्या सरबतमध्ये तिला काही गोळ्या मिक्स करायच्या असत्या आणि त्या गोळ्या मिक्स करून हिम्मत राव आता ही सरबत प्या असे बोलून ऐश्वर्या लगेच परत आतमध्ये येते। तर जानकी हिम्मत काकांना म्हणत असते की तुम्ही काका काळजी करू नका, यांच्याकडे मी नवीन एका चप्पलाचा आणखीन जोड आहे, तो मी तुम्हाला देते, पण तुम्ही असे अचानक कुठे चालला होता। तेवढ्यात ऐश्वर्या लगेच जानकीला विचारते की वहिनी काय झाले। तेव्हा जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या माहिती नाही की काकांच्या चपला अशा अचानक दारातून कसे गायब झाले त्या, असे कधी होत नाही परंतु। तेव्हा जानकी काकांना म्हणते की तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी सरबत घेऊन येते। ऐश्वर्या म्हणते की हो काका छान बसा आणि सरबत घ्या, आरामात जा, बरं वाटेल तुम्हाला। आणि तेवढ्यात जानकी काकांना सरबत आणून देते, काका सरबत घेतात। तेव्हा काकांचे सरबत पिऊन होते। त्यानंतर इकडे सुमित्रा, नाना आणि ऋषिकेश सारंग हे देवीच्या मंदिरात येतात, मनोभावाने देवाला नमस्कार करतात। तर गुरुजी त्यांना दोघांना म्हणजे नानांना आणि सुमित्राला देवाला जोडीने पत्रिका ठेवायला सांगतात। पत्रिका ठेवल्यानंतर गुरुजी त्यांना ओटी भरण्यासाठी सांगतात। तेव्हा सुमित्रा ही एक ओटी भरते आणि ते झाल्यानंतर ती दुसरी ओटी सुद्धा तिथे भरायला लागते। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आई ही दुसरी ओटी कशाला, तेव्हा सुमित्राला तर धक्काच बसतो। तेव्हा सुमित्रा थोडीशी घाबरते आणि ऋषिकेशला सांगते की अरे पूर्वी आपल्या घरामध्ये जर अशी कोणी भरल्या ताटातून अशी सवासनं गेली असेल तर तिच्यासाठी ही ओटी भरतात। तर ऋषिकेश विचारतो की मग आपल्या घरामध्ये अशी कोणती सवासीन गेलेली आहे। तेव्हा सुमित्रा आणि नानांना तर धक्काच बसतो आणि एकमेकांकडे बघत सुमित्रा ऋषिकेशला सांगते की अरे अरे आपल्या पहिल्या पिढीमध्ये नक्की कोणीतरी गेले असेल, मग आपल्या हातून चूक व्हायला नको म्हणून हे करतो। तर ऋषिकेश खुश होतो आणि देवीला नमस्कार करतो। तेव्हा सुमित्रा देवाला म्हणजे नमस्कार करून मनोभावाने मनात म्हणते की पार्वती ताई तुझ्यासाठी ही ओटी मी ठेवते तुझ्या मुलाच्या लग्नाची, आणि परत म्हणते की नाही आपल्या मुलाची लग्नाची आणि लक्ष ठेव तू, ओवीच्या हट्टासाठी हे कार्य काढले, निर्विघ्नपणे तू हे कार्य पार पडून दे। मनोभावाने सर्वजण नमस्कार करतात। तर नाना गुरुजींना म्हणतात की देवीचा आता कौल घ्या। तेव्हा गुरुजी हे कौल घेण्यासाठी देवाला नमस्कार करतात आणि रणदिवे कुटुंबात ऋषिकेश आणि चिसौका जानकी यांचा पुनर्विवाह होत आहे, त्यासाठी हे कार्य निर्विघ्नपणे पार पडून दे यासाठी, आणि या सर्वांच्या पाठीशी उभे राहून तू हे कार्य निर्विघ्नपणे पार पडून दे आणि सर्वांना तू तुझा आशीर्वाद दे आणि तसा त्यांना तू दिव्य आई कौल दे। आणि जी दोन फुलं ठेवलेली असतात तर गुरुजी म्हणतात की दिव्य आई तू त्यांना कौल दे म्हणून सर्वजण दिव्य आई कौल देण्याची वाटच बघत असतात। आणि तेवढ्यात डाव्या कौलाला जे फूल लावलेले असते ते खाली पडते तर सर्वांना धक्का बसतो। नाना म्हणतात की डावा कौल दिव्य आई काय हे, सुमित्राला सुद्धा खूप धक्का बसतो आणि ती म्हणते की दिव्य आई याचा काय अर्थ आम्ही समजायचा, तू तर आम्हाला डावा कौल दिलास, आमचे ऋषिकेश आणि जानकी खरंच खूप गुणी आहेत ग, त्यांच्या या शुभ कार्याला तुझा आशीर्वाद हवा आहे, पण तू असा डावा कौल का दिलास ग। आणि दिव्य आईला म्हणते की हात जोडून आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा कर, आमच्या चुका पोटात घाल, परंतु माझ्या जानकी आणि ऋषिकेशचं लग्न हे निर्विघ्नपणे पार पडून दे। सुमित्रा
डोळ्यामध्ये पाणी येते तर नाना म्हणतात की अगं सुमित्रा, ऋषिकेश आणि जानकीचं लग्न अगोदर झालेले आहे, आपण हौस म्हणून पुन्हा हे करतो, त्यामुळे तू काही काळजी करू नको, सर्व नीट होईल. तेव्हा नाना सारंगला प्रसाद ठेवण्यासाठी सांगतात. तर गुरुजी हे प्रसाद ठेवतात आणि मनोभावनी पूजा करतात. सारंग आणि ऋषिकेश देवीला हात जोडतात. तर इकडे काका हे घरी सरबत पिऊन झाल्यानंतर जायला निघतात. उठून उभे राहतात तर त्यांना थोडीशी चक्कर येते. तेव्हा जानकी काकांना विचारते की काका काय हो, बरं वाटते ना तुम्हाला? काका म्हणतात की हो. तर जानकी म्हणते की थांबा मी चप्पल घेऊन येते. तेव्हा जानकी त्यांना घाईने चप्पल आणून देते. तर काका चप्पल घालतात आणि जायला निघतात. तर जानकी म्हणते की नानांचा फोन आल्यानंतर मी तुम्हाला कळवेन आणि त्यांना तुमच्याबद्दल सांगेन. तेव्हा ऐश्वर्या घाईने खिडकीमध्ये येते आणि हिम्मत काकांकडेच बघत असते. तेव्हा ती हिम्मत काकांना पुन्हा चक्कर येते आणि ते जानकी म्हणून लगेच असे खाली पडतात. जानकी धावतच येते आणि काका काय झाले, उठा असे म्हणते. आणि हे सर्व बघून ऐश्वर्या मात्र खुश होते, कारण तिचा पहिला प्लॅन हा सक्सेस झालेला असतो आणि आता यापुढील सुद्धा नाटक मस्त रंगणार म्हणून ऐश्वर्या खुश होते. तेवढ्यात जानकी लगेच ऐश्वर्याला आवाज देते. ऐश्वर्या पाणी घेऊन ये. तर ऐश्वर्या लगेच बाजूला लपते. तेव्हा जानकी काकांना विचारते की काका काय झाले, तुम्हाला गरगरले का, तुम्ही असे पटकन खाली का बसलात? म्हणून आपल्या पदराने ती त्यांना वारा सुद्धा घालू लागते. ऐश्वर्या मुद्दाम म्हणते की अरे बापरे, आणि मी पाणी घेऊन येते. म्हणून ऐश्वर्या मुद्दाम धावण्याचे नाटक करत काकांसाठी पाणी घेऊन येते. तर ऐश्वर्या ते सर्व बघून म्हणते की अरे बापरे, हे सर्व काय झाले? तेव्हा जानकी म्हणते की अगं माहिती नाही, बहुतेक त्यांना गरगरले असेल. जानकी म्हणते की काका तुम्हाला आता बरे वाटते का? तर काका काही बोलत नसतात. जानकी म्हणते की मला असे वाटते की बहुतेक त्यांचा बीपी लो झाला असेल, मी डॉक्टरांना बोलावू का? आणि ते ऐश्वर्याला डॉक्टरांना बोलवण्यासाठी सांगते. तर काका म्हणतात की नाही जानकी, आता मला बरे वाटते, मी जरा घरी जाऊन थोडस पडतो. तेव्हा जानकी त्यांना हाताला धरून उभे करते. काका म्हणतात की थोडं गरगरले पण आता बरे वाटते. जानकी म्हणते की काका मी तुम्हाला घरी सोडण्यासाठी येऊ का? काका नाही म्हणतात. तर ऐश्वर्याला तर तेच हवे असते आणि ती म्हणते की काका अवश्य काय करता तुम्ही, या अशा अवस्थेत आपण त्यांना एकटे नाही सोडू शकत. आणि जानकी बहिणी चला मी सुद्धा तुमच्या सोबत येते, आपण जाऊया. तर जानकी म्हणते की नाही नको ऐश्वर्या, कारण नानानी आई देवळात गेले, सारंग भाऊजी आणि हे सुद्धा ऑफिसला गेले, ओवी शाळेतून येईन, ती एकटीच असेल त्यामुळे तू थांबते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे चालेल. तर लगेच जानकी काकांना म्हणजे त्यांच्या हातातील पिशवी घेते आणि काकांना हाताला धरून घेऊन जाते. तर ऐश्वर्या म्हणते की सांभाळून घ्या आणि काका काळजी घ्या असे मुद्दाम बोलते. आणि अगदी खुशून मनात म्हणते की वाव ऐश्वर्या, खरंच काय प्लॅन करतेस तू? आणि आता जानकी यांना सोडवण्यासाठी त्यांच्या घरी जाईल आणि घरी गेल्यानंतर त्यांच्या भिंतीवरचा तो फोटो बघेन. मग सुरुंगाची वाट हळूहळू पेटायला लागेल. त्यानंतर इकडे नाना आणि सुमित्रा हे मंदिराच्या बाहेर येऊन बसतात. सुमित्राला मात्र देवीने डावा कौल दिल्याचे टेन्शनच असते आणि तिचा चेहरा अगदी टेन्शनमध्ये बघून नाना म्हणतात की सुमित्रा अगं नको इतके टेन्शन घेऊस. नाना सुद्धा खूप अस्वस्थ असतात. तर सुमित्रा म्हणते की तुम्ही मला सांगता पण तुमची काय अवस्था आहे ते मला कळते ना. नाना म्हणतात की हो ग, मला सुद्धा काही सूचना असे झाले, परंतु असे हातपाय गाळून आपल्याला नाही चालणार, एकमेकांना आपल्याला धीर द्यायला हवा. तेव्हा सुमित्रा म्हणते की पण देवीने असा डावा कौल दिला, नक्की काय त्याचा अर्थ असेल? आणि नको ते विचार वेगवेगळे माझ्या मनामध्ये यायला लागलेत. नाना म्हणतात की हे बघ सुमित्रा, हे आपल्या मान्यवर असते, हे आपल्या मनाचे खेळ असतात. त्यांचे एकतर अगोदर लग्न झालेले आहे, आता आपण जे लग्न करतो ते एक हाऊस म्हणून, त्यामुळे त्या लग्नात काही विघ्न येणार नाही याची काळजी आपणच घेऊ. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो, आपणच आपल्या मनाची समजूत घालूयात. तेवढ्यात सारंग आणि ऋषिकेश प्रसाद घेऊन बाहेर येतात आणि सुमित्रा आणि नानांना तो प्रसाद देतात. तेव्हा ऋषिकेशचे लक्ष जाते की सुमित्रा आणि नाना तर खूपच टेन्शनमध्ये दिसतात. तर सारंग ऋषिकेशला खुणावतो. ऋषिकेश विचारतो की आई काय झाले, तुम्ही दोघे इतके टेन्शनमध्ये का दिसतात? सुमित्रा आणि नाना काही उत्तर देत नाही. तर ऋषिकेश त्यांच्या जवळ बसतो. सुमित्राला म्हणतो की आई, देवीने आपल्याला डावा कौल दिला म्हणून ते फार मनावर घेतले का तू? इतकी नर्वस तू होऊ नकोस, असे काही जर झाले तर वाईट घडते असे काही मनात सुद्धा आणू नकोस, आपण सावध राहावे असा फक्त देवाचा इशारा असतो. आई मी आहे ना, तू कशाला इतकी काळजी करते? तर सुमित्राच्या म्हणजे चेहऱ्यावर हसू येते. आणि खरंच तुझा आम्हाला दोघांना खरंच खूप भक्कम आदर आहे. आता हळूहळू आम्ही तुझ्यावर आणि जानकीवर सर्व सोपून निवांत होणार आहोत. तेव्हा नाना हसून म्हणतात की म्हणजे हे मात्र बरे की लेकाने सांगितल्यानंतर सर्व पटते. आणि सर्वजण गोड हसतात.
तर सारंग म्हणतो की आता कशी हसली बरं. तेव्हा सुमित्र म्हणते की आओ माझी मुलं खुश तर मी खुश आणि चला प्रसाद खाऊन घ्या आपल्याला निघायचे म्हणून सर्वजण प्रसाद खाऊन निघतात. तर नाना पुन्हा दिव्याची घंटा वाजवून तिला नमस्कार करून म्हणतात की अगं देवी माते सर्व कार्य हे निर्विघ्नपणे पार पडून दे अशीच कृपा आमच्या सर्वांवर तुझी असून दे ग माते म्हणून देवीला नमस्कार करतात. त्यानंतर इकडे जानकी हिम्मत काकांना रिक्षातून घेऊन तेथे आश्रमामध्ये येते आणि ते PPR असे आश्रमाचे ते नाव असते. तर काका म्हणतात की अगं जानकी तुला माझ्यामुळे त्रास झाला. तर जानकी म्हणते की आओ काका त्रास कसला तुम्ही आमच्या नानाचे स्नेही आहात मी फक्त तुम्हाला इथवर सोडवण्यासाठी आले सावकत जरा आणि आतमध्ये घेऊन येते बरे वाटते का असे विचारते. तर काका म्हणतात की हो आता बरे वाटते. तेव्हा जानकी तो आश्रम बघून म्हणते की माझ्या लग्नाला इतकी वर्ष झाले आणि मी पहिल्यांदा ह्या आश्रमामध्ये आले खरंच आश्रम खूप छान आहे आणि स्वच्छता सुद्धा आणि काका तिला रूममध्ये घेऊन येतात. तर जानकी म्हणते की तुम्ही इथे राहतात का. काका म्हणतात की हो ना ये ना आणि जानकीच्या हातातील बॅग घेऊन तिला बसण्यासाठी सांगतात. तेव्हा काका हात जोडून पुन्हा जानकीला म्हणतात की धन्यवाद. तर जानकी म्हणते की काका आओ हात कशाला जोडता मी तुमच्या मुलीसारखी आहे. तर काका म्हणतात की अगं खरं तर मी एकट्याच येणार होतो परंतु तू तर ऐकलीच नाही घरापर्यंत सोडवायला आली खरंच नानासाहेबांची सून तू शोभतेस. जानकी म्हणते की काका ओ असे कसे मी तुम्हाला एकट्याला येऊन दिले असते तुमची तब्येत बिघडली होती आणि आता बरे वाटते ना नाहीतर मी डॉक्टरांना बोलू शकते. तर काका म्हणतात की नाही अगं त्याची काही आवश्यकता नाही. तर जानकी म्हणते की हो मग आता मी निघते. काका म्हणतात की अगं जानकी असे कसे पहिल्यांदाच घरी आले मग काही तरी चहा कॉफी वगैरे घेऊन जा. जानकी म्हणते की काका आता निघायला हवे लग्नघर आहे माझं मग लग्नाची काही तयारी करायला नको का. तेव्हा काका म्हणतात की हो नानासाहेबांनी मला सर्व सांगितले तू आणि ऋषिकेश परत लग्न करतात मला त्यांनी आमंत्रण सुद्धा दिले. तेव्हा जानकी खुशून म्हणते की हो हे सर्व आमच्या त्या ओवीच्या हट्टामुळे झाले. आमच्या लग्नाला 10 वर्ष आता पूर्ण झालीत आणि ओवीने हा हट्ट केला आणि हट्ट कुणाकडे केला की तिच्या आजी आणि आजोबांकडे आणि नेहमीच ते तिचा हट्ट पुरवतात परंतु यावेळेस तर मोठा हट्ट केला मग ठीक आहे की तिचा हट्ट पुरूयात. तेव्हा काका म्हणतात की हो हा हट्टसुद्धा खूप गोड आहे आणि त्यांच्या लक्षात येते की जानकी पहिल्यांदा घरी आली आणि मी तिच्याबरोबर बोलत बसलो तुझ्या हातावर काहीतरी गोड ठेवतो त्यामुळे तू बस मी लगेच येतो. काका किचनमध्ये जातात तर जानकी इकडे तिकडे म्हणजे मस्त घर बघत असते आणि अचानक भिंतीवर जो नानासाहेब आणि पार्वती यांचा लग्नाचा फोटो असतो तो लावलेला असतो. जानकीचे त्या फोटोकडे लक्ष जाते आणि तो फोटो बघून जानकीला तर धक्काच बसतो. जानकी त्या फोटोकडे बघत मनात विचार करते की ह्या फोटोतील हे नानाच आहेत ना मग यांच्या शेजारी तर कोण आहे सुमित्रा आई तर नाही वाटत हे व्यक्ती नानांसारखे का दिसतात याचा ती विचार करू लागते. त्यानंतर इकडे नाना सुमित्रा ऋषिकेश सारंग घरी येतात आणि गुलाबला आवाज देऊन ते सर्व प्रसाद वगैरे घेण्यासाठी सांगतात. ऐश्वर्या मात्र तेथेच असते आणि ऐश्वर्या घाईनी त्यांना पाणी आणून देते. ऐश्वर्या सारंगला विचारते की सर्व व्यवस्थित झाले ना. तर सारंग म्हणतो की हो छान झाले. तेव्हा ऐश्वर्या मुद्दाम हसून म्हणते की बरं झाले. सारंग ऐश्वर्याला म्हणतो की एकदा तुम्ही जबाबदार गुरुणीसारखे विचारले खरंच खूप भारी वाटले. नानांना मात्र येतो. नाना मुद्दाम विचारतात की जानकी कुठे दिसत नाही कुठे गेली. तेव्हा ऐश्वर्य म्हणते की नाना जानकी वहिनी हिम्मत रावांच्या घरी गेल्या त्यांना सोडवण्यासाठी. तेव्हा सुमित्रा विचारते की काय. नाना सुद्धा म्हणतात की काय हिम्मत रावांना सोडवण्यासाठी घरी पण अचानक हिम्मत राव कशाला आले होते. तेव्हा ऐश्वर्य म्हणते की खरं तर ते तुम्हालाच भेटण्यासाठी आले होते पण तुम्ही घरी नव्हतात आणि ते परत घरी जाण्यासाठी निघले तेव्हा आणि अचानक त्यांना चक्कर आल्यामुळे ते आपल्या अंगणातच पडले. ते ऐकून नाना घरातील सर्वांना धक्का बसतो. सुमित्रा म्हणते की काय सांगतेस काय. तेव्हा ऐश्वर्या घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगते आणि म्हणूनच जानकी वहिनी त्यांना त्यांच्या घरी सोडवण्यासाठी निघून गेल्यात असे सांगते. आणि मी जानकी वहिनींना सांगितले सुद्धा होते की मी सुद्धा तुमच्या सोबत येते परंतु त्या म्हटल्या की घरात कोणी नाही म्हणून मी घरी थांबले. तेव्हा नाना विचार करतात आणि म्हणतात की हिम्मतरावांना असे अचानक काय झाले असेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाना मी जानकीला फोन करतो आणि विचारतो की आता हिम्मत काका कसे आहेत म्हणून ऋषिकेश फोन करण्यासाठी आतमध्ये जातो. नाना सुमित्राला म्हणतात की चला आता आपण आतमध्ये जाऊयात. ते दोघे आतमध्ये निघून जातात. तर इकडे जानकी त्या फोटोकडेच बघत असते आणि तेवढ्या तिच्या मोबाईलवर ऋषिकेशचा कॉल येतो.
आणखी म्हणते की अहो मी घरी नाही, काकांना बरे वाटत नव्हते म्हणून त्यांना सोडवण्यासाठी मी आश्रमात आल्याचे सांगते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो ऐश्वर्याकडून आम्हाला सर्व कळाले आणि सर्व व्यवस्थित आहे ना, हिम्मत काका बरे आहे ना. तर जानकी म्हणते की हो आता बरे आहेत, बहुतेक त्यांचा बीपी लो झाला असावा आणि आता मी जरा येथून निघते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो ये ना. तेवढ्यात हिम्मत काका जानकीसाठी साखर घेऊन येतात आणि जानकीला साखर देतात. तेव्हा जानकी थँक्यू बोलून साखर खाते आणि काकांना नमस्कार करून येते असे म्हणते. पण जानकी त्याच फोटोकडे बघत असते. तर इकडे ऐश्वर्या ही विचार करते की आतापर्यंत जानकीला तो फोटो नक्कीच दिसला असेल आणि तो फोटो बघून ती विचारतच पडली असेल आणि घरी आल्यानंतर ती कन्फर्म करणार नानांचा तरुणपणीचा फोटो बघणार आणि मग त्यानंतर तिचा शोध सुरू होईल की नानांसोबत ती बाई नेमकं कोण होती आणि तो क्ल्यू मी तिला देईल म्हणून ऐश्वर्या खुश होते. तर इकडे जानकी त्या फोटोकडे बघतच बाहेर येते आणि विचार करते की त्या फोटोमध्ये मला नानाच वाटले आणि त्यांच्या बाजूला वेगळ्याच कोणीतरी बाई होत्या. त्या जर वेगळ्या बाई असतील मग नाना कसे तेथे असतील, माझाच काहीतरी गैरसमज झाला असेल. आणि हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये ऋषिकेश आणि जानकी ओवीच्या हातामध्ये जोडीने पत्रकार येतात, आमच्या विनंतीस मान देवा आणि लग्नासाठी जरूर यावे आणि प्रत्येक फोटोत हजर राहावे असे ओवीला म्हणतात. ओवी खूपच खुश होते. तेवढ्यात जानकी ही सुमित्राच्या कपाटामधून आई तुमच्या लग्नाचा फोटो म्हणून एक फोटो काढते आणि सुमित्राला तो फोटो दाखवते. तर जानकीच्या लक्षात येते हे तर तेच नाना आहेत की जे मी हिम्मत काकांच्या फोटोमध्ये पाहिलेले आहेत आणि तेथे तर आईंच्या जागी दुसरी बाई होते आणि येथे ह्या फोटोमध्ये आई आहेत. हे सगळं ऋषिकेशला सांगायलाच हवे म्हणून जानकी हे सर्व ऋषिकेशला विचारते की नानांना कुणी सक्का भाऊ आहे का. तर ऋषिकेश म्हणतो की तू आज हे असे का विचारतेस. तेव्हा जानकीला टेन्शन येते की ऋषिकेशला आता हे सर्व कसे सांगायचे. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.